अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे ते कुर्हा रस्त्याच्या दुरुस्ती करण्याचे चालू काम बंद पडल्यामुळे आम आदमी पार्टी सोमवारी आक्रमक झाली होती. आपतर्फे चांदूर रेल्वेच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात पश्चिम विदर्भ संघटन मंत्री नितीन गवडी यांच्या नेतृत्वात 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. 31 मे पर्यंत काम पूर्ण होण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. चांदूर रेल्वे ते कुर्हा रस्त्याबाबत या अगोदर आम आदमी पार्टीने गुढीपाडव्यापर्यंत जर हे काम सुरू जर झालं नाही तर गुढीपाडव्याला या सार्वजनिक बांधकाम विभागाला बेसमच्या पानाफुलांनी सजवण्यात येईल असा इशारा दिला होता. या धक्का घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम गुढीपाडव्याच्या अगोदरच सुरू केलं. आम्हाला आनंद झाला, पूर्ण तालुकावासियांना असं वाटलं आता हे काम पूर्ण होईल. पण या विभागाने चालाकी केली, गुढीपाडव्याला बेसरमच्या झाडाफुलांनी सजवण्यात आलं नाही पाहिजे म्हणून यांनी 4 दिवस काम चालवलं आणि ते काम लगेच थांबवलं. आता 15 दिवस झाले हे काम पूर्णतः थांबलेलं आहे. तालुक्यात निरनिळ्या चर्चेला उदाहरण आलेलं आहे की हे काम राजकीय हस्तक्षेपामुळे थांबवलं गेलं, कोणाला तरी श्रेय भेटलं नाही आणि या श्रेयाच्या लढाईत जनता मरते की काय, काही जरी असलं तरी त्यांना श्रेयाचं राजकारण करायचं असं कुठंतरी चित्र निर्माण झालं आणि हे काम का थांबवलं गेलं म्हणून आज आम आदमी पार्टी या विभागाकडे आली आणि यांना ज्या विचारला हे काम कधी सुरू होणार म्हणून आज इथं ठिय्या आंदोलन आम्ही केलं आणि या विभागाला सांगितलं की आम्हाला लेखी हमी द्या हे काम कधी पूर्ण होणार. जर आज आम्हाला यांनी लेखी हमी दिली 31/5/2021 या कालावधीच्या आतमध्ये हे काम पूर्ण होईल. आता आम्हाला लेखी हमी यांनी दिलेली आहे, जर हे काम 31/5 जर पूर्ण झालं नाही तर यानंतर आम आदमी पार्टी यांना कोणतीही पूर्वसूचना न देता या विभागाला ताला ठोकल्याशिवाय राहणार नाही.